पत्रकार आणि लेखक गोविंद तळवळकर यांचं निधन काल रात्री अमेरिकेत झालंय. त्यांनी काल रात्री अमेरिकेत अखेरचा श्वास घेतलाय. लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स सोबत त्यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली होती. काल रात्री अमेरिकेमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवळकर यांचं निधन झालंय. काल रात्री अमेरिकेमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता या मोठ्या वर्तमानपत्रातून त्यांनी आपली कामगिरी केली आहे. त्यांना प्रदीर्घ असा पत्रकारितेचा अनुभव आहे होता. काल रात्री अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. एकोणीसशे 1950 ते 1962 वर्ष लोकसत्तामध्ये उपसंपादक आणि 1962 ते 1967 दरम्यान महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी काम केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची सूत्रं त्यांनी स्वीकारली. 1996 पर्यंत 28 वर्ष महाराष्ट्र टाइम्सचे ते संपादक म्हणून त्यांनी काम केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सला महाराष्ट्रातील एक प्रभावी आणि परिणामकारक दैनिक म्हणून घडवण्यात तळवळकरांचा सिंहाचा वाटा आहे. टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटर वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॉडिकल ह्युमनिस्ट आणि फ्रंटलाईन अशा इंग्रजी वृत्तपत्रातून आणि साप्ताहिकातून तळवळकरांचे लेखन होते. सध्या ते एशियन एजसाठी अमेरिकेतून लिहित होते. विनोद तळवळकरांची अग्निकांड, अफगाणिस्तान, डॉक्टर जिवागोचा इतिहास, बदलता युरोप, मंथन, सत्तांतर ही त्यांची पुस्तकं चांगलीच गाजली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात निखाणही केलं आहे. अग्निकांड, अफगाणिस्तान, डॉक्टर जिवागोचा इतिहास, बदलता युरोप, मंथन, सत्तांतर ही त्यांची पुस्तकं गाजली आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात लिखाणही केलं आहे. 1950 ते 1962 ही 12 वर्ष लोकसत्तामध्ये ते उपसंपादक म्हणून कार्यरत होते. 1962 ते 1967 दरम्यान महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी काम केलं आहे. 1968 मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची सूत्रं त्यांनी स्वीकारली. महाराष्ट्र टाइम्सला महाराष्ट्रातील एक प्रभावी आणि परिणामकारक दैनिक म्हणून घडवण्यात तळवळकरांचा सिंहाचा वाटा आहे. टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटर वीकली ऑफ इंडिया आणि द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॉडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाईन अशा इंग्रजी वृत्तपत्रातून आणि साप्ताहिकातून तळवळकरांनी लेखन केलं आहे. सध्या ते एशियन एजसाठी अमेरिकेतून लिहित होते. विनोद तळवळकरांची अग्निकांड, अफगाणिस्तान, डॉक्टर जिवागोचा इतिहास, बदलता युरोप, मंथन, सत्तांतर ही त्यांची पुस्तकं गाजली होती आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात लिखाणही केलं आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आहेत. हेमंतजी, आज गोविंद तळवळकरांचं निधन झालं आहे. पत्रकारितेत त्यांचा फार मोठा वाटा आहे. नेमक्या तुमच्यासोबत त्यांच्या काय आठवणी आहेत? म्हणजे माझ्यासोबतच्या अनेक आठवणी आहेत. मी त्यांच्याबरोबर प्रदीर्घ काळ काम केलं आहे आणि त्यांचा शेवटचा जो काही त्यांना आम्ही निरोप समारंभ दिला होता त्यांची कारकीर्द संपल्यानंतर, तो माझ्या घरी मी त्यांना एक बोलवलेलं होतं आणि त्यावेळी खूप गप्पा झाल्या होत्या. प्रश्न असा आहे की आजच्या काळामधलं त्यांचं महत्व असं आहे की व्यासंगी संपादक जे आहेत ते अतिशय दुर्मिळ राहिलेले आहेत. आता या व्यासंगी संपादकांमध्ये अव्वल नाव आणि महाराष्ट्रातलं गेल्या अनेक वर्षातलं सर्वश्रेष्ठ संपादक असं मी त्यांचं वर्णन केलंय. साहित्य आणि पत्रकारिता यांचा खूप कमी संबंध राहिलाय जो पूर्वी होता. दत्रे माडखोलकर असतील किंवा आचार्य अत्रे असतील असे अनेक थोर पत्रकार, संपादक आणि साहित्यिक आपल्यामध्ये होऊन गेले. तळवळकर हे व्यासंगी तर होतेच परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणाचा, आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचा सुद्धा त्यांचा अभ्यास फार जाणगा होता आणि या काळामध्ये महाराष्ट्रातील वाचकांना त्यांनी जगामधल्या घडामोडी, जगामधले युरोप असेल किंवा अमेरिका असेल यांच्यातले एकमेकांचे संबंध, रशिया आणि अमेरिका यांच्यातलं युद्ध, शीतयुद्ध, एवढंच नव्हे तर स्टीफन वाईक असेल किंवा दस्तऐवस्की असेल असे जागतिक कीर्तीचे साहित्यिक आहेत अशांच्या बद्दल लिहून त्यांनी वाचकांचं प्रबोधन केलं. एक प्रकारचे लोकमान्य टिळकांच्या परंपरेतील संपादक असे म्हणावं लागेल, कारण टिळकांच्या लेखन शैलीचा सुद्धा त्यांच्यावरती खूप प्रभाव होता आणि ज्या काळामध्ये केवळ प्रशासकीय संपादक अशा प्रकारे ओळख उरलेली आहे त्या काळामध्ये प्रचंड वाचन करून, प्रचंड चिंतन करून वाचकांचं प्रबोधन करणं ही
यासाठी जे लागणारे कष्ट उपसणं, असे संपादक खूप कमी राहिलेले असताना त्यांचं त्यांची आठवण राहणं आणि त्यांचा संस्कार आपल्यावरती राहणं हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. सर, तुमच्यासोबत काही आठवण असेल का, विशेष आठवण अशी त्यांची लक्षात राहिलेली? अशी त्यांची लक्षात राहिलेली आठवण म्हणजे मी जेव्हा एक चित्रपट विषयक सदर लिहित होतो तेव्हा मी ज्ञानेश्वर नाडकर्णी हे महाराष्ट्रातले साहित्यिक त्यांची फिरकी घेणारं मी एक सदर लिहिलेलं होतं आणि ते सदर लिहिताना ज्ञानेश्वर नाडकर्णी थोडे चिडलेले होते पण त्यानंतर ते स्वतःपाशीच खो खो हसले होते आणि तळमळ हे सहसा लिखाणाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करायचे नाहीत पण त्यावेळी त्यांनी येऊन ते म्हणाले की मी सुद्धा पोट धरून तुम्ही जे लिहिले ते वाचून हसलो आणि नाडकर्णींवरती तुम्ही ज्या प्रकारे टीका टिप्पणी केली आहे, मार्मिक केलेली आहे, त्यांना भोसकरे काढलेले आहेत ते फार चांगले आहेत आणि त्याला ज्ञानेश्वर नाडकर्णींनी सुद्धा जात दिलेली आहे, अशा प्रकारची आठवण त्यांची आहे. अनेक आठवणी आहेत. महाराष्ट्रावरती दुष्काळाचं 1972 साली जे संकट आलं होतं त्या संकटाच्या वेळी स्वतः वसंतराव नाईकांच्या बरोबर गोविंद रवलकरांनी दौरा करून दुष्काळाची भीषण किती समस्या आहे त्याचं महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहोचवला होता आणि त्यावेळी रोजगार हमीची कामं मोठ्या प्रमाणात घेतली होती. ते सगळं जे काम आहे ते तळवलकरांनी स्वतः दौरा करून लोकांपर्यंत पोहोचवलं होतं. नक्कीच सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आहेत. केतकर सर, आज गोविंद तळवळकरांचं निधन झालंय, अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय, पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे, तुम्ही त्यांची नेमकी काय आठवण सांगाल? त्यांच्या तशा खूपच आठवणी आहेत परंतु सगळ्या काही पत्रकारितेतल्याच आठवणी आहेत असं नाही, व्यक्तिगत आठवणी सुद्धा आहेत. कारण अमेरिकेला मी त्यांच्याकडे जात असे, त्यांच्याशी माझा रेग्युलर संपर्क होता. आत्ताच गेल्या आठवड्यात त्यांच्याशी माझं फोनवरती बोलणं झालं होतं, त्यामुळे इतकी तुर्तोभ ही बातमी येईल असं काही वाटलेलं नव्हतं. ते नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आणि परवा विशेषतः योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले उत्तर प्रदेशात तेव्हापासून अतिशय अस्वस्थ होते, त्यामुळे गेले ते 3 वर्ष अस्वस्थ होतेच पण आता गेल्या आठवड्यात सुद्धा ते फोनवरती, आता त्यांना फोनवरती जास्त बोलता येत नव्हतं, त्यामुळे ते 3-4 वाक्य बोलायचे आणि नंतर सांगायचे मला काय तिकडे चाललंय ते सांगा. मुद्दा असा की ते अमेरिकेमध्ये जरी आता इथे जवळजवळ 20 वर्षापेक्षा जास्त काळ होते तरी सुद्धा त्यांचं सगळं लक्ष भारतातल्या घटनांकडे होतं. ते 1995-96 सुमाराला अमेरिकेत गेले पण नंतर 2-3 भारतात आले होते, मग मात्र सलगपणे ते तिकडेच राहिले, ह्युस्टनला आणि नंतर क्लिव्हलँडला. परंतु त्यांचा अभ्यासाचा विषय, चिंतनाचा विषय आणि चिंतेचा विषय फक्त भारत नव्हता तर संबंध जगच होतं आणि जपान पासून ते चीन, अमेरिका, युरोप या सगळ्या एकूण देशांच्या मध्ये चाललेल्या घडामोडींचा ते अतिशय उत्तम वेध घेत असत. 92 वर्ष झाले असताना सुद्धा ते साधनामध्ये लेख लिहित होते, त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये एशियनाइज मध्ये लेख लिहित होते, टेलिग्राफ मध्ये लेख लिहित होते आणि ह्या सगळ्या विषयांमध्ये त्यांचा काहीतरी नवीन मुद्दा असे, नवीन महत्वाचं निरीक्षण असे, अशा प्रकारची पत्रकारिता फारशी नाही. किंबहुना आता असं म्हणता येईल की इंग्रजी आणि मराठी या दोन्ही पत्रकारितेत आता तळवळकरांच्या एवढा एकही मोठा माणूस नाही किंवा नव्हता. नक्कीच सर, तळवळकरांना जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे असं म्हणता येईल.